एसपीएन न्यूज, आवाज नाशिकचा, आवाज सामान्य जनतेचा, आवाज सातपूरकरांचा व नवीन नाशिककरांचा। 93 सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सुप्रीम ऑटो सेल कामगार व्यवस्थापन यांतर्फे पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांचा सत्कार। सविस्तर वृत्त असे की गेल्या 9 महिन्यांपासून व्यवस्थापनाने कामगाराला कामावरून कमी केल्याने सिटूतर्फे संप पुकारण्यात आला होता, परंतु पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून यावर तोडगा काढत चर्चेने हे प्रकरण मार्गी लावले। म्हणून कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांच्या वतीने नाशिकचे पोलीस आयुक्त व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना सिटू युनियनचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड म्हणाले की महाराज साहेबांनी, चव्हाण साहेबांनी, घोटेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं इथे शांतता राहण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी आम्हालाही 2 शब्द सांगितले, व्यवस्थापनालाही 2 शब्द सांगितले आणि चर्चा सुरू झाली। चर्चेमध्ये बराच वेळ गेला, परंतु शेवटी सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। मी ह्यानिमित्तानं करण गुप्ता साहेबांनी, त्यांची सर्व जी टीम आहे, त्यांना धन्यवाद देईल सर्व कामगारांच्या वतीनं की तुम्ही पण 2 पावलं पुढे आला। तर या प्रसंगी एखाद्या कामगाराला जर 9 महिने पगार नाही मिळाला तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती होते हे अतिशय चांगल्या पद्धतीने पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी समजावून सांगितले आणि उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले। चायनीज मार्केट, तैवानीज लोक, जपानीज लोक, बाकीच्या काही टेक्नॉलॉजी, त्यामुळं पहिल्यांदा आपली जी काही बार्गेनिंग पॉवर होती आणि मालकाची पण देण्याची जी काही परिस्थिती होती ती आता परिस्थिती राहिली नाही। बऱ्यापैकी ट्रान्सपरन्सी आलेली आहे, अकाउंटिंगमध्ये आलेली आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये आलेली आहे। आणि शिवाय बऱ्याच वेळेला आम्ही बघितलं की मुंबईमधल्या गिरणी कामगारांचा जो काही प्रश्न निर्माण झाला त्याच्यातून आता ज्यावेळी मी त्या फिनिश मिलमध्ये जातो, त्या फिनिश मिलमध्ये जाताना मला खरेदी करताना बरोबर वाटत नाही, मला असं वाटतं की त्या गेटने जो भुंगाचा वाजला असता तो बरं झाला असता। त्याचा जो हुटर आहे त्या हुटरवरती अख्खी मुंबई चालायची आणि एका संपामुळं सगळे हुटर बंद झाले आणि त्याच्यामध्ये कोणाचंही नुकसान जर झालं असेल जास्त तर ते जनरेशन टुगेदर कामगारांच्या मुलांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं जे काही रुसवे खुपवे असतील, जे काही अडचणी असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या आतमधल्या आतमध्ये बसून जर आपण सोडवल्या तर 9 महिने आपण, मी इमॅजिन करू शकतो की 9 महिने घरामध्ये जर तुम्हाला काही रोजच्या म्हणजे ज्या काही गरजा आहे, दैनंदिन गरजा, मुलांची फी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्याचं जर तुम्ही करू शकत नसाल तर काय परिस्थिती झाली असेल ती मी इमॅजिन करू शकतो। त्यामुळे ज्यावेळी मी इथे आलो आणि मला सगळे मंडळी येऊन भेटले सांगितलं त्यावेळी मी बोलणे कारण हा माझा विषय नाही, दुसऱ्या कोणाच्या विषयामध्ये मी हस्तक्षेप करू इच्छित नाही आणि माझी मी करायची इच्छा पण नाही, परंतु एक मी जे काही मला संवेदना आहे त्या संवेदनेनुसार आम्ही त्यांना सांगितलं आमच्या लोकांना की जेवढे काय प्रयत्न करता येतील कुठल्याही परिस्थितीमध्ये याची बाजू घेतो त्याची बाजू घेतो किंवा काय करतो असं न होता आपल्याला जे काही प्रामाणिक प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण करायचे आणि याच्यातून जर काही मार्ग निघत असेल तर ते आपण एक कॅटलिस्टसारखं वागायचं की आपण त्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये संवाद घडवून आणला तर त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल भाग नाही घेतला, तुम्हाला भाग पाडलं नाही, कारण आपली ट्रान्सपरन्सी आणि इंडिपेंडन्स आणि इम्पार्शियलिटी पोलिसाची ही पाहिजेच असते। त्यामुळं आम्ही जे झालं ते झाल्यावरती मला कुठलंही श्रेय नको कोणाला काही, कारण फक्त मी आणि कोणाला मी प्रेसला पण सांगितलं नव्हतं, कोणालाही बोलवलं नव्हतं। यावेळी कंपनीचे संचालक करण गुप्ता, पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांसह पोलीस कर्मचारी आणि कंपनीचे कामगार उपस्थित होते।
SPN न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, SPN न्यूज नाशिक, धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.